असं वाटायला लागलं की बाबा ही आमची जन आयुष्यभरात दगड येत होणार, ही जमीन कसं होत नव्हतं आणि वाहन होत नव्हतं, तरी मशीन आल्यामुळं ही आमची जमीन योग्य वापरात येईल असं वाटायला लागलं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही बघू शकता, मी ज्या जमिनीमध्ये उभा आहे ती जमीन तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्वी कशी होती. साधारणपणे आज आपण एक मशीन बघायला आलो आहे जे की महाराष्ट्रामध्ये प्रथमतःच मशीन आपल्याला बघायला मिळत आहे. आणि शेतकऱ्यांचे जे पिढ्यानपिढ्या पडीक जमीन होती ती अशी पडीक जमीन आपल्याला इथं वाईट झालेली बघायला मिळत आहे. अगदी काही तासामध्ये पेरणी करण्यासारखी जमीन या मशीनद्वारे होती आणि ती मशीन आपल्या मागं चालूसुद्धा तुम्ही बघू शकता. जे यंत्र मालक आहे स्वतः आपल्यासोबत आहे, ती नेमकी मशीन आता आपण बघितलेलीच आहे ती कशा प्रकारे काम करते ते स्वतः त्यांनाच विचारूया. नमस्कार सर. नमस्कार. नाव सांगा आपलं. मी विनोद तांबारे, अंधारा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. बरं, आणि आता आपण जी मशीन शेतामध्ये चालवतोय ती नेमकी कशाची मशीन आहे आणि काय काम करतो? हे मशीन आपले महाराष्ट्रामध्ये जे पडीक राहणं आहेत, जे माणसाच्या अभावामुळे समजा ते वैध करणं होत नाही जमीन आपल्याला, तर ते दगड धुंडाचा मोठा प्रॉब्लेम होता. ते वेचण्यासाठी बऱ्याच दिवसापासूनची अडचण होती की हे दगड वेचायची कशी, मॅनपॉवरची अशी अडचण आहे. तर आपण एक वर्ष दोन वर्षाच्या मध्ये हे करत होतो, शोधत होतो आणि हे मला मिळालं. आणि 26 जानेवारीला आपण हे मशीन आणलं. बरोबर. हे मशीन काम कसं करतं सांगतो तुम्हाला. हे मशीन आहे ते आपलं लिंबा एवढ्यापासून ते नारळापर्यंत टरबुजापर्यंत दगड मशीनमध्ये वेचून ट्रॉलीमध्ये टाकू शकतं किंवा शेताच्या बाजूला टाकू शकतं. लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे त्याला, जी जसं उसाला इन्फिडर असतं त्याप्रमाणे त्याला हे आहे. पाठीमध्ये तुम्ही बघू शकता ते लिफ्ट झालेले आता. बरोबर. तर हे मशीन 2 तासामध्ये साधारणतः 1 एकरभराचं रान क्लिअर करून देतं. दगडाच्या संख्येवर समजा काही 1.5 तास लागेल किंवा 2.5 तास लागेल, पण साधारणतः 2 तासामध्ये काम होऊन जातं. बरोबर. पूर्वीच्या काळी जे मॅन पॉवरमुळे असेल किंवा जे की समजा मॅन पॉवरमुळे होतच नव्हतं काम, ते व्हायला लागलं कारण माणूस मिळत नाही म्हणूनच माणसाने काम ठेवले होते. जेसीबी वगैरे सुद्धा त्याने काम होत नव्हतं. ते मशीन म्हणजे स्पेसिफिक मशीन आहे, तेवढंच काम करतं. तेवढंच काम करतं. सध्याच्या शेतामध्ये आपण बघू शकता आता सध्या काम चालू आहे. इथं आम्ही आलो त्यावेळी या शेतामध्ये जी दगडं होती तुम्ही प्रत्यक्ष आता थोड्या वेळात बघाल सुद्धा, तो व्हिडिओ मी तुम्हाला साईडला इथं दाखवतोय. एवढी दगडं होती, त्या दगडात उभं राहता येत नव्हतं. अशा दगडं या मशीनने वेचून अशा प्रकारे काळं रान तयार केलेलं आहे आणि हां भुसभुशीत जमीन झालेली आहे इथं बघू शकता तुम्ही. 4-5 इंच जमिनीमध्ये जातं हे दगड खोदून सुद्धा काढू शकते. 4-5 इंचापर्यंत 4-5 इंचापर्यंत दगड खोदून सुद्धा काढते. बरोबर. आणि हे मशीन नेमकं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथमतःच बघायला मिळत आहे. बरोबर. आता भरपूर शेतकरी असे आहेत की शेतामध्ये दगड आहेत आणि ते काढणं किंवा वेचणं शक्य होत नाही किंवा त्याला खूप खर्च येतो म्हणून अशा पडीक जमीन पडलेल्या आहेत आणि त्या पडीक जमिनी अगदी काही तासामध्ये वाईट करण्याचं मशीन काम करत आहे. ट्रॅक्टरवर चालतं फक्त. ट्रॅक्टर 60 HP ट्रॅक्टरवर चालतंय. 60 HP चं. त्यामध्ये पण थोडंसं मॅनुफॅक्चरिंग केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे दगड उचलले जातात ते त्याला स्वतः ट्रॉली दिसते. अडीच टन त्या ट्रॉलीमध्ये साठवण्याची क्षमता आहे. अडीच टन साठवण्याची क्षमता आहे. ट्रेलरमध्ये पण ते हडलू होऊ शकतात. बरोबर बरोबर. आणि जे विशेष या मशीनमध्ये असं आहे की JCB द्वारे वगैरे खणलं तर सगळी माती आणि दगडं दोन्ही निघून जातं. या मशीनमध्ये फक्त आणि फक्त दगडच वेचली जात आहेत आणि त्या ट्रॉलीमध्ये तुम्ही इथं प्रत्यक्ष बघू शकता. याच्यापेक्षा दगड सुद्धा मशीनमध्ये घेतला जातो. आता इथे वेचणीचं काम आणखीन होणार आहे इथं, त्यामुळे इथं दगड दिसत आहेत. आणि तुम्ही साईडला बघू शकता इथं खूप मोठी चारी होती. त्या चारीमध्ये जवळपास 30-40 ट्रॅक्टर आत्तापर्यंत दगड वेचून टाकलेला आहे आणि आणखीन पण ते काम चालू आहे. आपल्यासोबत स्वतः शेतकरी सुद्धा आहे. तर शेतकरी ज्यांच्या शेतामध्ये आज हे मशीन चालू आहे त्यांचाच अभिप्राय घेऊ की नेमकं ह्या मशीनचा त्यांना किती फायदा झाला आणि त्यांचं किती समाधान झालेलं आहे. हे कधीपासून शेत आपलं असं पडीक आहे? आमचं जवळजवळ 40 वर्ष झालं शेत पडून होतं. तरी हे पडून राहिलेलं शेत आम्हाला काही नापीक म्हणून आम्ही सोडून दिलं. पण ज्यावेळेस तांबऱ्यांची मशीन आमच्या गावात शेजारी आली ते आमच्या लक्षात आलं की बाबा ही दगडं वेचण्याची मशीन आली. ती आम्ही ट्रायल म्हणून दगडं अशी परिस्थिती दाखविली त्यांना तांबऱ्यांना ही परिस्थिती अशी आहे आमची. दादा दगडं दाखवू शकतो आपण अशा प्रकारे दगड आहे ती. आजपर्यंत जमीन कसलेलीच नाही. कसलेली जमीन नाही. प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता पलीकडे दगडं वेचलेली जी जमीन दिसत आहे. आता हीच जमीन उद्या पेरणी करण्यासारखी माझ्या मते तर जमीन झालेली आहे. हो, पेरणी करण्यासारखी जमीन झालेली आहे. आता आमची काही प्रॉब्लेम नाही आणि आमचं मानसिक समाधान मशीनमुळं अतिशय चांगलं झालेलं आहे. पूर्ण समाधान झालंय. मानसिक समाधान म्हणजे असं वाटायला लागलंय की बाबा ही आमची जन आयुष्यभरात दगड येचून ही जमीन कसं होत नव्हतं आणि वाहन होत नव्हतं, पण ही मशीन आल्यामुळं ही आमची जमीन योग्य वापरात येईल असं वाटायला लागलं. मशीन जे आहे ही साधारण
किती तास चालू आपले? एक दोन तास जवळजवळ 2-3 तास झालं मशीन चालू आहे. आणि जवळजवळ 25-30 ट्रॅक्टर माल निघालेला आहे आता बाहेर बघा. बरोबर, दगडाचा तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता इथं जी परिस्थिती. आता आपण मागाशी दाखवली या दगडामध्ये उभा राहता येत नाही एवढी दगड येत आहेत. आणि उद्या पेरणी करण्यासारखी जमीन इथं झालेलं आहे. खरोखरच तांबारे साहेबांनी जे मशीन आणलेलं आहे शेतकऱ्यांच्या अगदी उपयोगाचं आहे. आणि शेतकऱ्यांनी जी आयुष्यभर पिढ्यानपिढ्या गेलेली जी पडीक जमीन होती ती पडीक जमीन आहे ती उद्या कसण्यासारखी जमीन झालं एवढा या मशीनचा फायदा आहे.